So, hello everyone. So, in this video, we are going to learn about the sorghum, that is Arabic crop sorghum, botanical name or scientific name, that is sorghum bicolor. Okay. So next it is. See, sorghum is commonly called as jawar and great millet or camel crop. तर जवार सॉरी सॉर्गमला कॉमनली जवार म्हणतात, ग्रेट मिलेट म्हणतात किंवा कॅमल क्रॉप म्हणतात. सो बोटॅनिकली सॉर्गम बायकलर, बोटॅनिकल नेम किंवा बोटॅनिकली सॉर्गमला सॉर्गम बायकलर म्हणतात. आणि सॉर्गमची जी फॅमिली आहे ती आहे ग्रामिनी किंवा पोयस, ग्रामिनी किंवा पोयस. सो सॉर्गमचं ओरिजिन लक्षात ठेवा, ओरिजिन प्रॉडक्ट आहे नेटिव्ह ऑफ आफ्रिका. सो बोटॅनिकल नेम सॉर्गम बायकलर, फॅमिली ग्रामिनी और पोयसी, कॉमनली कॉल्ड जवार, ग्रेट मिलेट और कॅमल क्रॉप, देन ओरिजिन नेटिव ऑफ आफ्रिका. देन ग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. सो इट इज वर्ल्ड्स लीडिंग सीरियल कल्टिवेटेड ओवर अबाउट 43.7 मीटर पर मीटर मिलियन हेक्टर विथ अ प्रोडक्शन ऑफ अबाउट 62.8 मिलियन टन. ठीक आहे, तर वर्ल्डमध्ये 43.7 मिलियन हेक्टरवर सॉर्गम ग्रो केला जातो आणि त्याचं जे प्रोडक्शन आहे ते 62.8 मिलियन टन एवढं प्रोडक्शन आहे. त्यानंतर द यू एस इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ सॉर्गम इन द वर्ल्ड. इथे एक ऑब्जेक्टिव्ह बनतो की सॉर्गमचा लार्जेस्ट प्रोड्युसर वर्ल्डमध्ये कोण आहे, तर यू एस आहे. त्यानंतर इंडिया रँक्स फर्स्ट इन हेक्टरेज बट सेकंड इन प्रोडक्शन. तर सगळ्यात जास्त हेक्टरमध्ये इंडिया फर्स्ट रँकवर आहे, तर प्रोडक्शनमध्ये इंडिया सेकंड रँकवर आहे. त्यानंतर एव्हरेज यील्ड ऑफ सॉर्गम इज हायेस्ट इन अर्जेंटिना. सॉर्गमची जी एव्हरेज यील्ड आहे ती अर्जेंटिनामध्ये हायेस्ट आहे, तर किती आहे 4375 किलोग्रॅम पर हेक्टर, अँड फॉलोड बाय यू एस ए. दोन नंबरला यू एस ए येतो, 4370 किलोग्रॅम पर हेक्टर. त्यानंतर दी एव्हरेज यील्ड ऑफ सॉर्गम इन इंडिया इज ओनली 852 किलोग्रॅम पर हेक्टर. म्हणजे सॉर्गमची जर भारतामधली जर एव्हरेज यील्ड आपण बघितली तर 852 किलोग्रॅम पर हेक्टर आहे. त्यानंतर सॉर्गम इज कल्टिवेटेड इन इंडिया ओवर एन एरिया अबाउट 10.9 मिलियन हेक्टर विथ अ प्रोडक्शन ऑफ अबाउट 8.8 मिलियन टन. तर इंडियामध्ये 10.9 मिलियन हेक्टरवर सॉर्गम किंवा जवार असेल तो कल्टिवेट केला जातो आणि प्रोडक्शन त्याचं 8.8 मिलियन हेक्टर मिलियन टन. देन महाराष्ट्र, कर्नाटका, मध्य प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आर इम्पॉर्टंट सॉर्गम ग्रोईंग स्टेट्स इन द कंट्री. भारतामध्ये हे जे 7 स्टेट्स आहेत किंवा 7 राज्य आहेत ते जवार किंवा सॉर्गमचं कल्टिवेशन करतात. तर बघा, महाराष्ट्र हॅज द हायेस्ट एव्हरेज, दॅट इज हायेस्ट एव्हरेज दॅट इज 5.5 मिलियन हेक्टर अंडर सॉर्गम विथ अ प्रोडक्शन 4.6 मिलियन टन. तर महाराष्ट्रामध्ये 5.5 मिलियन हेक्टरवर सॉर्गम किंवा जवार ग्रो केला जातो आणि त्याचं प्रोडक्शन महाराष्ट्रामध्ये आहे 4.6 मिलियन टन. ठीक आहे. सो हावेवर द एव्हरेज इल्ड ऑफ सॉर्गम एव्हरेज यील्ड जी आहे सॉर्गमची ती गुजरातमध्ये आहे हायेस्ट, किती आहे तर 1204 किलोग्राम पर हेक्टर. ठीक आहे, तर जॉग्राफिक डिस्ट्रीब्युशन होतं की पूर्ण वर्ल्डमध्ये किती प्रोडक्शन केलं जातं, किती कल्टिवेशन केलं जातं. यू एस लार्जेस्ट प्रोड्युसर आहे सॉर्गमचं, इंडिया फर्स्ट रँक आहे हेक्टरेजमध्ये सेकंड प्रोडक्शनमध्ये. सॉर्गमचं एव्हरेज जे हायेस्ट आहे ते अर्जेंटिनामध्ये आहे आणि अर्जेंटिनानंतर यू एस एमध्ये आहे. एव्हरेज सॉर्गमची इंडियामध्ये 852 किलो पर हेक्टर आहे. सॉर्गम इंडियामध्ये 10.9 मिलियन हेक्टरमध्ये कल्टिवेट केला जातो अँड 8.8 मिलियन टन त्याचं प्रोडक्शन आहे. देन महाराष्ट्रामध्ये एव्हरेज हायेस्ट येईल त्याची किती हायेस्ट कल्टिवेशन किती तर 5.5 मिलियन हेक्टरवर आणि प्रोडक्शन किती आहे तर 4.6 मिलियन टन. सो महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर गुजरात सॉरी स्टेटमध्ये जर विचार केला तर गुजरातमध्ये. त्यानंतर पहा तर वर्ल्ड प्रोडक्टिव्हिटीमध्ये
1.57 ton in '70s to 1.54 ton per hectare in 1999. तर 1970 मध्ये 147 टन प्रोडक्शन होतं आणि 1999 मध्ये 1.44 टन पर हेक्टर एवढं प्रोडक्शन होतं. 1999 मध्ये अर्जेंटिनामध्ये 4.4 टन प्रोडक्शन होतं. USA मध्ये 4.4 टन प्रोडक्शन होतं. चायनामध्ये 3.8 टन प्रोडक्शन होतं. इथिओपियामध्ये 1.3 अँड नायजेरियामध्ये 1.1 टन आणि इंडियामध्ये 0.8 टन म्हणजे 769 किलो फक्त होतं इंडियामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पहा, सॉर्गम इन इंडिया फ्रॉम 18 मिलियन टू 10 मिलियन हेक्टर इन 1999. तर 18 मिलियन पासून ते 10 मिलियन हेक्टर पर्यंत 1999 मध्ये पहा. तर महाराष्ट्रामध्ये कल्टिवेशन किती होतं, 5.8 मिलियन हेक्टर, प्रोडक्शन 5.4 मिलियन हेक्टर मिलियन टन आणि पर टन पर हेक्टर म्हणजे 0.92 टन पर हेक्टर. देन कर्नाटकामध्ये 2.1 मिलियन हेक्टर, प्रोडक्शन 1.8 मिलियन टन आणि 0.83 टन पर हेक्टर. मध्य प्रदेशमध्ये 1.2 मिलियन हेक्टर, 1.1 मिलियन टन प्रोडक्शन आणि 0.88 टन पर हेक्टर. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये 1 मिलियन हेक्टर कल्टिवेशन, 0.7 मिलियन टन प्रोडक्शन आणि 0.73 टन हेक्टर पर हेक्टर. राजस्थानमध्ये 0.7 मिलियन हेक्टर कल्टिवेशन, 0.3 मिलियन टन प्रोडक्शन, 0.38 टन हेक्टर पर हेक्टर. तमिळनाडूमध्ये 0.5 मिलियन हेक्टर, 0.5 मिलियन टन प्रोडक्शन आणि 1.03 टन पर हेक्टर. आणि गुजरातमध्ये 0.5 मिलियन हेक्टर, 0.3 मिलियन टन प्रोडक्शन आणि 0.64 टन पर हेक्टर. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युशन अँड अडक्शन. सो सॉर्गम बेल्स इन इंडिया रिसिव्ह्स 400 to 1000 mm रेनफॉल. तर सॉर्गम बेल जे आहेत त्यामध्ये 400 to 1000 mm सॉरी मिलीमीटर एवढा रेनफॉल पडतो. त्यानंतर सोन बिटवीन जून एंड अँड फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर, म्हणजे जूनच्या एंडला आणि ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकपर्यंत या बिटवीन आपण सोईंग करू शकतो. प्लांट रिमेन प्रॅक्टिकली डॉर्मंट ड्युरिंग पिरियड्स ऑफ ड्रॉट. ड्रॉट पिरियडमध्ये काय होतं तर डॉर्मंट असतो तो, बट रिझ्युम्स ग्रोथ ॲज सून ॲज सफिशियंट मॉइश्चर सोकॉल्ड कॅमल क्रॉप. ठीक आहे. त्यामुळं नंतर काय करतो तर ग्रोथ रिझ्युम करतो त्याची आणि सफिशियंट मॉइश्चर भेटल्यानंतर, म्हणून ह्याला कॅमल क्रॉप म्हणतात. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय बघा, सॉर्गम इज लोकली नोन एज जवार, कॉमनली आपण ह्याला जवार म्हणतो, कॅमल क्रॉप म्हणतो किंवा ग्रेट मिलेट म्हणतो. इट रँक्स थर्ड इन द मेजर फूड ग्रेन क्रॉप्स ऑफ अवर कंट्री अँड इट इज अ स्टेपल फूड फॉर ह्युमन यूज फॉर मेकिंग चपातीज, चपाती बनवण्यासाठी बनवतो वापरतो. इट इज ऑल्सो इटन एज अ पार्च अँड पॉपड ग्रेन. देन इट सर्वज इम्पॉर्टंट सोर्स ऑफ कॅटल फीड अँड फॉडर, कॅटल फीड अँड फॉडर म्हणून पण ऍक्ट करतो. अँड द ग्रेन्स आर फेड टू कॅटल, पोल्ट्री अँड स्वाईन. देन सॉर्गम ग्रेन कंटेन्स 10 to 12% प्रोटीन, प्रोटीन किती असतो 10 to 12% असतो, फॅट 3% असतो आणि कार्बोहायड्रेट 70% असतो. सो प्रोटीन कंटेंट लक्षात ठेवा, फॅट कंटेंट लक्षात ठेवा आणि कार्बोहायड्रेट कंटेंट लक्षात ठेवा. त्यानंतर सॉइल रिक्वायरमेंट, सॉर्गम इज ग्रोन ऑन वाईड रेंज ऑफ सॉइल्स बट मीडियम टू डीप सॉइल्स हॅविंग गुड वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी आर बेस्ट सुटेड फॉर ग्रोईंग सॉर्गम. सॉर्गम सर्व करण्यासाठी वाईड रेंज ऑफ सॉइलवर हा ग्रो करतो, पण मीडियम टू डीप सॉइल यासाठी, मीडियम टू डीप सॉइल जे आहेत त्यामध्ये गुड वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी असते, त्यामुळे त्या सॉर्गम कल्टिवेशनसाठी बेस्ट सुटेड आहेत. इट मे टॉलरेट माइल्ड ॲसिडिटी टू माइल्ड सॅलिनिटी अँड कॅन ग्रो विथ वाईड रेंज ऑफ सॉइल पीएच. तर सॉइल पीएच किती असतो, 5.5 to 8.5. देन द ब्लॅक कॉटन सॉइल्स ऑफ सेंट्रल इंडिया आर व्हेरी गुड फॉर कल्टिवेशन ऑफ सॉर्गम. कुठल्या, ब्लॅक कॉटन सॉइल्स सेंट्रल इंडियाच्या. देन क्लायमेट कसं पाहिजे, इट रिक्वायर्स वॉर्म क्लायमेट बट कॅन बी ग्रोन अंडर वाईड रेंज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन. वॉर्म क्लायमेट लागते ह्याला, पण वेगवेगळ्या वाईड रेंजमध्ये आपण ग्रो करू शकतो. त्यानंतर कंडिशन सॉरी इन टेम्परेट रिजन इट इज ग्रोन ड्युरिंग समर. टेम्परेट रिजनमध्ये समर किंवा ट्रॉपिक्समध्ये पूर्ण वर्षभरी आपण घेऊ शकतो. त्यानंतर इट नीड्स अबाउट 26 to 30 degrees सेल्सियस टेम्परेचर फॉर इट्स ऑप्टिमम ग्रोथ. ऑप्टिमम ग्रोथसाठी काय लागतं तर 26 to 30 degrees सेल्सियस एवढं टेम्परेचर लागतं. त्यानंतर इट इज ॲडॉप्टेड टू सेमी अरिड रिजन्स विथ मिनिमम ॲन्युअल प्रेसिपिटेशन 350 to 400 mm. ठीक आहे. तर सेमी अरिड रिजनमध्ये ॲडॉप्ट केलं जातं जिथं 350 to 400 mm एवढा रेनफॉल असतो. आहे त्यानंतर काय म्हणलं की ॲज वेल एज रेनफॉल रेंजिंग फ्रॉम 400 to 1000 mm
म्हणजे ॲन्युअल प्रेसिपिटेशन 350 ते 400 mm असणाऱ्या प्रदेशात तर हा घेतला जातो, त्यासोबतच 400 ते 1000 mm रेनफॉल असणाऱ्या प्रदेशात पण हा घेतला जातो. त्यानंतर लँड प्रिपरेशन बघा, 1 deep प्लफिंग टू डेप्थ ऑफ 20 to 25 cm, 20 ते 25 cm डेप्थला एक डीप प्लफिंग लागते यामध्ये. त्यानंतर फॉलोड बाय 2 to 3 हॅरोविंग कराव्या लागतात. FYM 10 ते 15 टन पर हेक्टर लागतं. प्लँकिंग शुड बी डन टू ब्रेक द क्लॉड्स अँड टू लेवल दी फ्लड फील्ड लेवल करण्यासाठी किंवा क्लॉड ब्रेक करण्यासाठी प्लँकिंग लागते. अँड कलेक्शन ऑफ स्टबल्स अँड प्रिवियस क्रॉप ते कलेक्ट करावे लागतात. त्यानंतर सीड्स अँड सोईंग टाईम, तर सोईंग टाईम काय खरीपमध्ये जून टू जुलै आफ्टर ऑन सेट ऑफ मान्सून नंतर. त्यानंतर रब्बीमध्ये मिड सप्टेंबर अँड मिड ऑक्टोबर, समरमध्ये मिड जानेवारी टू मिड फेब्रुवारी. आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडूमध्ये जानेवारी टू फेब्रुवारीच्या मिडमध्ये हे समरमध्ये घेतलं जातं. त्यानंतर स्पेसिंग आहे 45x15 cm, 45x20 cm किंवा 45x25 cm या स्पेसिंग आपण वापरू शकतो. सीडेड किडेड तर 8 ते 10 kg पर हेक्टर आणि 10 ते 12 kg पर हेक्टर हायब्रिडसाठी. ठीक आहे, सी ट्रीटमेंट काय करायचं आहे, थायरम किंवा ॲग्रोसन वापरायचं आहे ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये ॲट द 3 gram पर kg ऑफ सीड्स. काय अवॉइड करण्यासाठी, तर फंगल डिसीजेस लाईक ग्रेन स्मट अवॉइड करण्यासाठी थायरम किंवा ॲग्रोसनसोबत आपण. त्यानंतर ॲडॉप्शन टू लिमिटेड रेनफॉल अँड हाय टेम्परेचर इज ड्यू टू, म्हणजे लिमिटेड रेनफॉल आणि हाय टेम्परेचरला का अडॉप्ट केलं जातं, तर द लिव्ज अँड द स्ट्रीम्स आर कवर्ड विथ द वॅक्सिन मटेरियल दॅट रिड्युसेस ट्रान्सपिरेशन. तर त्याचे जे लिव्ज असतात ते लिव्ज किंवा स्ट्रीम असतात ते वॅक्सिन मटेरियलनं कवर असतं, जेणेकरून ट्रान्सपिरेशन होत नाही. अँड टी इज ऑल्सो प्रोड्यूस्ड बाय स्मॉल लीफ एरिया, म्हणजे ट्रान्सपिरेशन. ठीक आहे, सो सॉर्गम पॉइजनिंग म्हणजे काय, सो यंग प्लांट्स रूट्स लिव्ज पजेस हायड्रोसायनिक ॲसिड, HCN असतो त्यामध्ये, त्यामुळे सॉर्गम पॉइजनिंग म्हणतात. त्यानंतर सॉर्गम पॉइजनिंग म्हणजे बघा, लॉस होऊ शकतो. द HCN कंटेंट गेट्स डायल्युटेड ॲज द एज ॲडव्हान्सेस. ठीक आहे, जसं जसं एज वाढेल प्लांटचं तसं तसं त्यामधला जो HCN कंटेंट आहे तो डायल्यूट होत जातो. त्यामुळे यंग प्लांट हार्मफुल असतात आणि ॲडल्ट हार्मफुल नसतात. सो यंग लिव्ज कंटेंट मोअर. ठीक आहे, अँड हाय इन अप्लाइड क्रॉप कंटेंट्स मोअर. त्यानंतर टॉक्सिक लेवल ऑफ प्रुसिक ॲसिड किंवा प्रुसिक ॲसिड कशी असते, ग्रेटर दॅन 200 PPM असते पार्ट्स पर मिलियन. देन फ्लॉवरिंग किंवा हेडिंग कंटेंट रिड्यूसेस, म्हणजे फ्लॉवरिंग झाल्यानंतर काय करतो, हेडिंग कंटेंट रिड्युसेस टू सेफ लेवल फॉर फिडिंग, म्हणजे नंतर काय होतं तर फिडिंगसाठी तो सेफ बनतो. सॉर्गम इंजुरी, सॉर्गम इंजुरी म्हणजे काय, द आफ्टर इफेक्ट्स ऑफ सॉर्गम रूट्स अँड स्टबल्स ऑन सक्सेडिंग क्रॉप ऑफ सॉर्गम इज कॉल्ड एज सॉर्गम इंजुरी. म्हणजे सॉर्गम नंतर सॉर्गम रूटची किंवा स्टबलचा जो पुढच्या क्रॉपवर जो परिणाम होतो त्याला आपण सॉर्गम इंजुरी म्हणतो, लक्षात ठेवा. सो दिस कंडिशन लास्ट फॉर फ्यू मंथ ऑर अंटील दी सॉर्गम रेसिड्यूज डिके. तर हे काही महिन्यांसाठी ही कंडिशन होते किंवा जोपर्यंत सॉर्गमचा रेसिड्यू डिके होत नाही तोपर्यंत. सो सॉर्गम स्टबल टेक्स लॉंगर टाईम दॅन अदर सिरियल बीइंग मोर फायब्रस, म्हणजे जास्त फायब्रस असल्यामुळे सॉर्गमचे जे रेसिड्यू आहे किंवा सॉर्गमचा जो स्टबल आहे तो डिके होण्यासाठी जास्त. सो सॉर्गम इंजुरी कॅन बी ओवरकम. सॉर्गम इंजुरी आपण ओवरकम कशी करू शकतो, तर ॲडिशनल याने अप्लाय करू शकतो, इन्क्युबेटिंग विथ लेग्युमिनस ग्रेन मॅन्युअर अँड अवॉइडिंग नेक्स्ट क्रॉप इमिजिएटली, लगेच दुसरा क्रॉप. व्हरायटीज बघा कुठल्या आहेत, तर CSB 1 to 15, CSH 1 to 18, इन CSH 6, 9 आर बेस्ट फॉर खरीप, अँड CSH 15 आणि 18 रब्बीसाठी बेस्ट आहे. देन ग्रोथ स्टेजेस कुठल्या कुठल्या आहेत बघा, सिडलिंग स्टेज 4 ते 5 days आफ्टर सोईंग, त्यानंतर फ्लॅग लीफ स्टेज 40 to 45 days आफ्टर सोईंग, बूट स्टेज 45 to 60 days आफ्टर सोईंग, सॉफ्ट डफ स्टेज 70 to 85 days आफ्टर सोईंग, हार्ड डफ स्टेज 85 to 90 days आफ्टर सोईंग, आणि फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी 85 to 90. त्यानंतर ट्रान्सप्लांटिंग बघा, तर ट्रान्सप्लांट सिंगल सिडलिंग्स आफ्टर द फ्युरो इज इरिगेटेड. ठीक आहे, त्यानंतर ट्रान्सप्लांट 2 to 3 cm डीप ऑन द रीच हाफ फ्रॉम द टॉप, टॉपपासून 2 ते 3 cm डीप आपल्याला. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कसं पाहिजे, सो NPK रिकमेंडेड किती आहे, तर 90 to 45 पर kg पर फॉर इरिगेटेड. इरिगेटेडसाठी 90 to 45 आणि रेनफेडसाठी 40 to 20 तर हे इम्पॉर्टंट आहे, 90 to 45 इरिगेटेडसाठी 40 to 20 रेनफेडसाठी. अँड यन स्प्लिट्स ॲट 50% बेसल 50% टॉप ॲट 15 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग पर
25 to 30 days after. So, nutrient management all India मध्ये बघा. So nitrogen kg per hectare, खरीप सीजन साठी लाईट सॉइल किंवा लो रेनफॉल असेल तर 60, मीडियम डीप सॉइल साठी 80, रब्बी सीजन मध्ये रेनफेड मीडियम डीप साठी 60 आणि रेनफेड डीप टू व्हेरी डीप साठी 80 kg per hectare आणि इरिगेटेड साठी 80. न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये बघा की पी प्लेस व्हेरी व्हायटल रोल इन सॉर्गम, इन्क्रीजेस हार्वेस्ट इंडेक्स, हार्वेस्ट इंडेक्स वाढवतो, इन्क्रीजेस ग्रेन वेट अँड यील्ड वाढवतो. 30 kg फॉर रेनफेड लाईट सॉइल, रेनफेड लाईट सॉइल साठी 30 kg आणि इरिगेटेड ब्लॅक सॉइल साठी 40. देन के फर्टिलायझेशन, त्यामध्ये इरिगेटेड साठी 30 kg. न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये अजून बायो फर्टिलायझर कुठले तर ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलियम अँड INM इज मोर इम्पॉर्टंट, म्हणजे इंटिग्रेटेड निमाटोड मॅनेजमेंट. वॉटर मॅनेजमेंटमध्ये पहा, एवरेज 400 mm वॉटर लागतं. त्यानंतर कूल रेनी सीजनमध्ये 350 ते 500 mm आणि समरमध्ये 600 ते 700 mm. त्यानंतर इरिगेशनमध्ये जनरलमध्ये खरीप इरिगेट केलं जात नाही, रब्बी रेसिड्युअल मॉइश्चर प्लस सप्लिमेंटल अँड समरमध्ये फुल्ली इरिगेटेड. त्यानंतर इंटरकल्चरल ऑपरेशन कोणते तर थिनिंग अँड गॅप फिलिंग टू बी कम्प्लीटेड बिफोर, म्हणजे एमर्जन्सच्या 10 ते 15 दिवस अगोदर थिनिंग अँड गॅप फिलिंग. विडिंग, विड फ्री सिच्युएशन फॉर 5 वीक्स अँड हर्बिसाइड कुठले कुठले तर ॲट्राझिन वापरू शकतो 0.5 ते 0.75 AI kg पर हेक्टर फॉर प्युअर क्रॉप अँड पेंटीमिथलिन फॉर कल्चर्स इंटरक्रॉपर सिच्युएशनमध्ये. स्ट्रायगा कसा कंट्रोल करू शकतो, सो पोस्ट एमर्जन्स ॲप्लिकेशन, म्हणजे एमर्जन्स झाल्यानंतर काय करू शकतो, 2,4-DNA salt 2 kg per hectare 25 ते 30 days आफ्टर सोईंग आपण अप्लाय करू शकतो. रेड ग्रामसोबत इंटरक्रॉपिंग करू शकतो, क्रॉप रोटेशन करू शकतो, ट्रॅप क्रॉप सारखे सनफ्लॉवर, ग्राउंडनट, काउपी, ते काय करतात तर दे इंड्यूस वीड्स टू जर्मिनेट बट नॉट अफेक्टेड. नंतर हेवी ॲप्लिकेशन ऑफ नायट्रोजन इन पॉयम, देन स्प्रे इन युरिया 10% solution, म्हणजे 25 ते 30 days आफ्टर सोईंग नंतर 10% urea solution अप्लाय करू शकतो, किंवा युजिंग जर्मिनेशन स्टिम्युलंट्स लाईक स्ट्रायगॉल किंवा इथिलिन गॅस वापरू शकतो. त्यानंतर हार्वेस्टिंग पहा, ग्रेन बिकम्स हार्ड अँड लेस दॅन 25% मॉइश्चर अँड जर ग्रेन काय होतात तर हार्ड बनतात आणि 25% कमी मॉइश्चर त्यामध्ये असतो. हार्वेस्ट द इयर हेड देन प्लांट. देन रेनफेडसाठी ईल्ड किती असेल तर 25 ते 30 quintal per hectare, इरिगेटेडसाठी 50 quintal per hectare आणि फॉर्डर त्यामध्ये 80 ते 100 quintal per hectare आणि इरिगेटेडसाठी 100 ते 125 quintal per. त्यानंतर सॉर्गम बेस्ड क्रॉपिंग सिस्टीममध्ये इंटरक्रॉपिंग विथ पल्सेस आणि ऑइल सीड, तर कुठले पल्सेस आणि ऑइल सीड वापरू शकतो तर रेड ग्राम, ग्राउंडनट आणि कास्टर्ड आणि ऑल पल्सेस. सॉर्गम बेस्ड क्रॉपिंग सिस्टीम, त्यामध्ये डबल क्रॉपिंग, खरीप सॉर्गम, रब्बी सॉर्गम. देन व्हेन डबल क्रॉपिंग इज नॉट पॉसिबल ड्यू टू शॉर्ट ग्रोईंग सीझन, देन आपण रथनिंग करू. देन सॉर्गम रथनिंग इज ऑल्सो फेवरेबल इन रेनफेड एरियाज विथ गुड रेनफॉल सफिशियंट इनफ टू सपोर्ट डबल क्रॉपिंग. डबल क्रॉपिंग सपोर्ट करण्यासाठी गुड रेनफॉल सफिशियंट जर अवेलेबल असेल रेनफेड एरियाजमध्ये तर रथनिंग करू शकतो अंडर रेनफेड कंडिशन वेअर प्लांट फॉर्डर क्रॉप, रेन क्रॉप किंवा समर ग्रेन क्रॉप. नंतर प्लांट क्रॉप हार्वेस्टेड फॉर फॉर्डर आणि रथनिंग एज सॉर्गम रथनिंग मॅनेजमेंटसाठी टिप्स आहेत काही. सो मल्टी फॉरेज व्हरायटीज आर अवेलेबल, CO25, CO26 किंवा CHS5. नंतर कट द मेन क्रॉप लिविंग मोर दॅन 5 cm, 15 cm पेक्षा जास्त. देन क्लिअर दिस स्टबल्स इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट. हार्वेस्ट झाल्यानंतर स्टबल आपल्याला लगेच क्लिअर करायचे जेणेकरून त्याचा इफेक्ट पुढच्या क्रॉपवर होऊ नये. सो रिमूव्ह दी फर्स्ट 2 sprouts, अलो ओनली 2 tillers, फक्त 2 tillers. देन अप्लाय 150 0 kg अँड नायट्रोजन इन 2 splits 15 days आफ्टर कटिंग अँड अगेन 45th day. नंतर पी मे बी अप्लाय अलॉंग विथ द फर्स्ट एन स्प्लिट. देन पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट इज टू बी गिवन मोर प्रायोरिटी अँड अदर मॅनेजमेंट ॲज पर प्लांटेड क्रॉप अँड मॅच्युरिटी इज ॲडव्हान्स बाय 10 to 15 days कम्पेअर टू प्लांटेड क्रॉप. सो दिस इज ऑल अबाउट दी रब्बी सॉर्गम. सो इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी दी अनदर.